मित्रांनो, आज आपण अपूर्णांकावरील क्रिया या घटकातील अपूर्णांकाची ओळख पाहणार आहोत। तर या ठिकाणी अपूर्णांक म्हणजे काय हे सुरुवातीला आपण पाहूयात। पहा, या ठिकाणी सफरचंद आणि मुले म्हणजे आपल्याला सफरचंदाचे मुलांमध्ये वाटप करायचे आहे आणि आपल्याकडे फक्त दोन मुले आहेत, दोन मुलांना सफरचंद वाटप करायचे आहेत। तर या ठिकाणी सुरुवातीला मी सहा सफरचंद घेते। पहा, म्हणजे सहा सफरचंद दोन मुलांना वाटायचे आहेत। तर याचे वाटप कसे करायचे पहा, तर आपल्याला पहिल्या लक्षात येतं की दोघांनाही किती सफरचंद येणार सांगा, तीन, कारण दोघं जणच आहेत आणि सहा सफरचंद आहेत म्हणजे प्रत्येकाला तीन सफरचंद येणार। तर आपण हे काढलं कसं पहा, तर सहाला आपण कितीनं भागलं सांगा, दोननं भागलं। तर प्रत्येकाला किती मिळालं सांगा, तीन मिळाले। म्हणजे प्रत्येकाचा जर वाटा काढायचा असेल तर आपल्याला भागाकार करावा लागतो। तर आणखीन पाहू आपण, आता चार सफरचंद आहेत आणि मुलं दोनच आहेत, म्हणजे दोघांना चार सफरचंद वाटायचे तर प्रत्येकाला किती येतील सांगा। इथं पण लक्षात येतं आपल्याला लगेच की दोन सफरचंद प्रत्येकाला येणार। मग या ठिकाणी आपण काय केलं सांगा, चारला दोननं भागलेलं आहे। पहा, आता एकच सफरचंद आहे आणि दोघांना वाटायचं आहे। पहा, आता एका सफरचंद दोघांना वाटायचं कसं करावं लागेल आपल्याला, तर दोघाला अर्धा अर्धा द्यावा लागेल, बरोबर आहे। म्हणजेच या ठिकाणी एकला कितीनं भागायचं सांगा, दोननं भागावं लागेल, म्हणजेच 1/2 येणार आहे, बरोबर। आता त्यानंतर पहा, सात सफरचंद आहेत आणि दोघांना वाटायचं आहे, तर प्रत्येकाला किती मिळतील असं म्हणलेलं आहे। तर आपल्या लक्षात येतं आहे की सात सफरचंद आहेत तर प्रत्येकाला 3/2 येणार, बरोबर आहे। म्हणजे 3 आणि वर अर्धा अर्धा येणार, म्हणजे 3/2 मिळून किती झाले, 7। म्हणजे 7 जर आपण 2 भागलं तर 7/2 म्हणजेच 3.1/2 येणार। तर आता कसं आलं हे आपण काढून पाहूयात। पहा, म्हणजे 3.1/2 हा जो भाग आहे तो कसा आला आपण हे पाहूयात। 7 कितीनं भागायचं सांगा, 2 आपण भागाकार करून बघूयात, 2/7। पहा, आता या ठिकाणी 2 पाड्यामध्ये 7 म्हणजे 32 7 6 गेले, 1 राहिले। आता बाकी किती उरली, 1 उरली। त्यानंतर हा हे जे 7 आहे ह्याला काय म्हणायचं, भाज्य म्हणायचं। नंतर वर जो आलेला आहे ह्याला काय म्हणायचं, भागाकार। तर या कन्सेप्ट आपल्याला माहीत असतीलच। या 2 काय म्हणायचं, भाजक। पहा, भाजक, भाज्य, भागाकार आणि बाकी। तर आता याला कसं लिहितात पहा, भागाकार किती आला आपला, 3, सुरुवातीला 3 घ्या। त्यानंतरनं बाकी किती आली आहे, 1, आणि भाजक किती आहे, 2। मग काय करायचं, जी बाकी आलेली आहे ती वर अंश रूपात घ्यायचं आणि आपला जो भाजक आहे तो छेदामध्ये घ्यायचं। तर आता हा जो अपूर्णांक आलेला आहे पहा, हा कोणता अपूर्णांक आहे सांगा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक। काय म्हणायचं पहा याला, पूर्णांकयुक्त अपूर्णांक। आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक का म्हणायचं, कारण याच्यामध्ये हे जे 3 आहे हे पूर्ण भाग आहे। पहा, म्हणजे 7 सफरचंदामधले 3 सफरचंद दोघाला पण पूर्ण मिळालेत आणि पुढचा दोघांना पण अर्धा अर्धा मिळालेला आहे। पहा, म्हणजे हा अर्धा भाग झाला आणि हा पूर्ण भाग झाला, याला काय म्हणायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांक। आता इथला हा जो अपूर्णांक आहे बघा, 1/2, तर याला काय म्हणायचं, साधा अपूर्णांक म्हणायचं। काय म्हणायचं, साधा अपूर्णांक। आणि अपूर्णांक हा नेहमी अंश आणि छेद रूपात असतो। पहा, अंश आणि छेद, वरचा जो असतो त्याला अंश म्हणायचं आणि खालचा जो असतो त्याला काय म्हणायचं, छेद म्हणायचं। म्हणजे साधा अपूर्णांकामध्ये हा अंश झाला, हा छेद झाला आणि हा जो आहे तो काय सांगा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे। तर ते यानंतर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं ते पाहूयात। पहा, या ठिकाणी मी एक उदाहरण घेते, 2.3/5 हा काय सांगा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक। आता आपल्याला याचं काय करायचं सांगा, साधा अपूर्णांक करायचं। खूप सोपं आहे। पहा, काय करायचं, खालचा जो छेद आहे या छेदाने या 2 गुणाकार करायचं। पहा, 5 कुणाला गुणायचं, 2 5 किती झाले, 10 झाले। नंतर या 10 हे वरचे 3 मिसळायचे, अधिक 3 बरोबर किती झाले, 13।
आणि छेदामध्ये हे पाच जशास तसं लिहून टाकायचं. झालं पहा, आपला काय आला सांगा, साधा अपूर्णांक आला. पहा साधा अपूर्णांक, आपण हे तोंडीसुद्धा करू शकतो. आणखीन एक उदाहरण सांगते मी तुम्हाला, पहा. 4.7/3 हे काय सांगा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. 4 पूर्ण आहे, हे अर्धा आहे. आता ह्याला साध्या अपूर्णांकात करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला 3 ने 4 गुणायचं, 3 × 12 अधिक त्याच्यामध्ये हे वरचे 7 म्हणजे ही आपला जो भागाकार आलेला आहे तो मिसळायचा. 12 × 7 किती झाले, 19. छेदामध्ये किती घेणार आपण, 3 घेणार. म्हणजेच आपला साधा अपूर्णांक काय आला सांगा, 19/3. आता या ठिकाणी सुद्धा पहा मित्रांनो, हा जो अपूर्णांक आलेला आहे याच्यामध्ये अंश मोठा आहे आणि छेद लहान आहे. मग याला काय म्हणायचं सांगा, अंशाधिक अपूर्णांक म्हणायचं. पहा अंशाधिक अपूर्णांक म्हणजे ज्याचा अंश मोठा आहे त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणायचं, आणि ज्याचा छेद मोठा असतो त्याला काय म्हणायचं, छेदाधिक अपूर्णांक म्हणायचं. लक्षात ठेवा. आणखीन एक उदाहरण पाहूयात आपण. 3.7/5 आता याला आपल्याला साधा अपूर्णांक करायचा. आपण आता डायरेक्ट करूयात. बघा, 5 ने 3 लगुणा, 5 × 3 = 15 पंधरामध्ये 7 मिसळा, 15 × 7 15 × 7 किती होतात पहा, 23. 15 × 7 = 22 आणि छेदामध्ये काय लिहि करणार आपण सांगा, 5 घेणार. पहा लक्षात ठेवा, फक्त काय करायचं, खालचा जो छेद आहे त्यांनी या पूर्ण संख्येला गुणाकार करायचं, 5 ने 3 लगुणायचं, आणि गुणाकार केल्यानंतर आलेल्या उत्तरामध्ये ही वरची संख्या मिसळायचं आणि छेदामध्ये जो अंक आहे तो जशाला तसं लिहायचं, म्हणजे आपला साधा अपूर्णांक येणार. आता आपण काय करूयात, साध्या अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करूयात. साधा अपूर्णांक आहे हा, तर याचं कशामध्ये रूपांतर करूयात, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात म्हणजे अशा अपूर्णांकात रूपांतर करूयात. काय करायचं आता, उलटं म्हणजे भागाकार करायचं. 5 ने 22 भागा. 5 ने जर आपण 22 भागलं तर किती येते सांगा, 5 × 20 आता या ठिकाणी आपण हा 22/5 साधा अपूर्णांक होता, याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक करायचा आहे. मग काय केलं आपण सांगा, 5 ने 22 भागलं, किती आलं पहा, 5 × 20 खाली 2 उरलेलं आहे. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक लिहिताना काय करायचं पहा, आपण इथे मी मागं तुम्हाला सांगितलेलं आहे की पूर्णांकयुक्त अपूर्णांक लिहिताना सुरुवातीला म्हणजे आपला जो वरचा भागाकार आलेला असते तो घ्यायचा, वरच्या ठिकाणी बाकी घ्यायची आणि खाली भाजक घ्यायचा. पहा आता या ठिकाणी आपण काय करूयात सांगा, आपला भागाकार किती आलेला आहे, 4. त्यानंतर आपली बाकी किती उरलेली आहे सांगा, 2. बाकी उरलेली वरच्या बाजूला घ्यायची आणि जो आपला इथला काय आहे सांगा, हा भाज्य आहे, भाजक आहे, हा आपला काय आहे सांगा, भाजक, तो भाजक नेहमी छेदामध्ये घ्यायचा. पहा पहा आता करून यांचा गुणाकार, 5 × 20 20 जर 2 मिसळलं तर किती येते, 22. 22/5 आलेला आहे. पहा म्हणजे हा जो साधा अपूर्णांक होता आपला त्याला आपण काय केलं सांगा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक केलं. आणखीन एक उदाहरण आपण आता इथलं उदाहरण घेऊयात, 19/3 घेऊयात. 19/3 याला साधा, हा साधा अपूर्णांक आहे. आता आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, काय करायचं, भागाकार करायचं. 3 ने 19 भागा, 3 × 18 19 18 गेले, 1 राहिले. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक लिहिताना लक्षात ठेवा, सुरुवातीला इथं भागाकार म्हणजे आपला जो भागाकार आलेला आहे तो घ्यायचा, त्यानंतर अंशामध्ये बाकी घ्यायची आणि इथं खाली काय घ्यायचं सांगा, भाजक घ्यायचं. या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. भागाकार किती आला आहे, 6. त्यानंतर बाकी किती आली आहे, 1. आणि भाजक किती आहे, 3. आता पहा यांचा गुणाकार करून बघा, 3 × 18 18 जर 1 मिसळलं तर 19 आलं. पहा 19 आणि छेदामध्ये 3 म्हणजे हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण जो काढलेला आहे तो बरोबर आहे. आपण कशाचं काढलं सांगा, 19/3 या साध्या अपूर्णांकाचा हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की साध्या अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा करायचा आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा साधा अपूर्णांक कसा करायचा हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर यानंतर तुम्हाला हा जो स्वाध्याय दिलेला आहे या ठिकाणी तुमच्या वहीमध्ये सोडवा. प्रश्न पहिला आहे पहा, अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. या ठिकाणी तुम्हाला 5 उदाहरणे आहेत, वहीमध्ये सोडवा. पुढचं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा, म्हणजे साधे अपूर्णांक दिलेले आहेत तुम्हाला
त्याचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात भागाकार करा आणि रूपांतर करा। त्यानंतर आणखीन प्रश्न तिसरा पहा। या ठिकाणी प्रश्न तिसरा, अपूर्णांकात रूपांतर लिहा। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे। पहा, 27 चॉकलेट 6 जणांत समान वाटले तर प्रत्येकाला किती चॉकलेट मिळतील? तर या ठिकाणी 27 6 भागा, तुमचं उत्तर किती येतं आहे पहा, पूर्णांक युक्त अपूर्णांकात येणार आहे, आणि उत्तर काढा। त्यानंतर पहा, 67 मीटर लांबीच्या दोरीचे 12 तुकडे केले तर एका तुकड्याची लांबी किती म्हणलेलं आहे? या ठिकाणी पण 67 12 भागा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात जर उत्तर आलं तर तेवढीच त्या तुकड्याची लांबी असेल। तर हा दिलेला जो स्वाध्याय आहे तो तुमच्या वहीमध्ये तुम्ही पूर्ण करा।